प्लॅनेट मराठी ॲप लगेच डाउनलोड करा आणि सबस्क्राइब करा. 35 फुटाचं कटआउट असो किंवा आज हे सुरुवात आमची रॉयल ओपेरा हाऊसमधनं झाली. मग आम्ही मेट्रोला गेलो, त्यानंतर आता विमान, आता फक्त प्रेक्षकांनी येऊन गर्दी करायची वाट पाहतोय आम्ही. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, अर्थातच माझा चित्रपट आहे म्हणून मला अभिमान वाटतोच, पण आज तुम्ही बघत असाल तर लावणीने सजलेली नटलेली नथ घालून चंद्रमुखी तुम्हाला दिसतीये. लोककला ही या गोष्टीला, या आपल्या संस्कृतीला आम्हाला खूप पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे असं आम्हाला वाटतं. ज्या लोककलावंतांना आजपर्यंत जो मान मिळाला नाही तो मान दिलं, तो मान आम्हाला त्यांना द्यायचा आहे. व्यवस्थित स्टेज त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायचा आहे आणि चंद्रमुखी हा चित्रपट फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आहे. अमृता, तू अगदी ओपेरा हाऊस पासून ते आज इकडे एअरपोर्ट पर्यंत येऊन हा चंद्रा परफॉर्म केलायस आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवलीस, अशी कुठली जागा आहे का जो राहिली? मला नाही वाटत, बोटीवर आता, बोटीवर फक्त राहिलो, आता यॉट वरती राहिले, पण ती आता आम्ही चंद्रमुखीची पार्टी करू तेव्हा आम्ही क्रूज पार्टी करू. आणि मला 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 असं सांगायचं की खरं म्हणजे आमची सुरुवात ही समुद्रातूनच होणार होती, फॉर सम रिझन ते नाही होऊ शकलं, लॉकडाऊन परत लागला, एक्सटेंड झाला होता, अदरवाइज समुद्र नाही पण आज रनवे आहेच. पण हा सिनेमा 7 समुद्र पार पोहोचणार आहे याची खात्री मला आमच्या निर्मात्यांनी आम्हाला दिलेली आहे, ज्या प्रकारे तो प्रमोशन करतो.
दिसतोय. इंटरनॅशनल शोज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे चंद्रमुखीचे 29 एप्रिल पासून, म्हणजे उद्यापासून. सो बेसिकली चंद्रमुखी इज ऑल सेट टू टेक ऑफ अँड इन अ बोईंग 737. सो आता चित्रपटगृहात भेटूया. थँक्यू.